अहमदनगरमध्ये हायटेक पद्धतीनं मोटरसायकल चोरणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. सापळा लावून पोलिसांनी या दोघांना पकडले. जिल्हा पोलीस अधीक्षक रंजन शर्मा आणि अप्पर पोलीस अधीक्षक घनश्याम पाटील यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या पथकानं ही कारवाई केली. अभिषेक साळवे आणि आकाश नाकाडे अशी अटक केलेल्या दोघांची नावं आहेत. हे बहादर आपल्या जवळपास असलेल्या गाडीचा नंबर आणि चेसी नंबर घेऊन गाड्यांच्या शोरूम मध्ये जात आणि तिथे गाडीची चावी हरवली असे सांगून डुप्लिकेट चाव्या तयार करत आणि या चावीनं ती मोटरसायकलची चोरी करत. पोलिसांनी तपास करून या दोघांकडून 6 गाड्या जप्त केल्या. यात बजाज, यामहा आणि हुंडा कंपनीच्या गाड्यांचा समावेश आहे.